आज गान कोकिळा लता मंगेशकरांचा वाढदिवस. आज आपण वाढदिवसानिमित्त त्यांचा एक छोटासा मजेदार किस्सा तुमच्या समोर मांडणार आहोत. तर हा किस्सा आहे चित्रपट सृष्टीतील दोन महान व वामंक गायकांचा, म्हणजेच लता मंगेशकर व किशोर कुमार यांचा. लता दीदी त्या काळी मुंबईत वास्तव्य करत होत्या. ग्रँड रोड ते मालाड या दरम्यान त्यांचा नेहमीचा प्रवास असायचा. ही त्यांच्या दैनंदिन प्रवासातली एक गोष्ट आहे. असंच एकदा त्यांनी ग्रँड रोडला ट्रेन पकडली व प्रवास सुरू झाला. मध्ये महालक्ष्मी स्टेशन आल्यावर एक इसम ट्रेनमध्ये चढला, त्यांच्याच डब्यात चढला आणि त्यांच्या समोर येऊन बसला. हातात छडी व कुर्ता पायजमा घातलेला हा इसम जरासा चंचल जाणवत होता. त्यांची पूर्ण प्रवासभर चुळबुळ सुरू होती, त्यामुळे अस्वस्थ होऊन लता दीदी मालाडला उतरल्या. मात्र लगेचच तोही इसम त्यांच्या मागोमाग उतरला. यावेळी लता दीदी घाबरल्या, एक टांगावाला पकडला तो बॉम्बे टॉकीजकडे जाण्यासाठी. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे तोही इसम त्या टांग्यात चढला. बॉम्बे टॉकीजला लता दीदी उतरल्या आणि घाबरत निघाल्या, तर तोही इसम त्यांच्या मागोमाग निघाला. यावेळी लता दीदी जरा गडबडून गेल्या. लगेचच त्यांनी डायरेक्ट संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश यांच्या स्टुडिओतील रूम गाठली. त्यांनी सगळा किस्सा खेमचंदांना सांगितला, तर तो इसम पाहून संगीत दिग्दर्शक खेमचंद यांना हसू आवरेना, पोट धरून जोर जोरात हसू लागले. तेव्हा खेमचंदजी म्हणाले की हा इसम म्हणजे पार्श्वगायक किशोर कुमार आहेत आणि तुम्हाला जे गाणं गायचं आहे ते याच गायकासोबत. अशा तऱ्हेने लता दीदी आणि किशोर कुमार यांची पहिली भेट घडली आणि त्यांची ही भेट पुढे भारतीय चित्रपटसृष्टीला एका मैलाच्या दगडापलीकडे घेऊन गेली. आज लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला. लता दीदींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.